नमस्कार, मॉडर्न कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये सॉफ्ट अँड स्पॉन्जी चॉकलेट केक कसा बनवायचा आणि ह्यावरती बटर क्रीमचं डेकोरेशन कसं करायचं ते दाखवणार आहे. ह्यासाठी मायक्रोवेव्ह सेफ बाउल लागणार आहे. त्याला पहिला तेल लावून घ्यायचं, बटर पेपर टाकायचं आणि वरून पुन्हा एकदा तेल लावून घ्यायचं. सो बटर पेपरला खालून आणि वरून दोन्ही तेल लावले, ह्यामुळे केकचं बॅटर जे आहे ते बटर पेपरला चिकटणार नाही. मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे. चॉकलेट केक बनवण्यासाठी ह्यातले 2 चमचे मैदा वेगळा काढायचा आणि त्यामध्ये 2 चमचे कोको पावडर घालायची, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि 1/2 चमचा मीठ. हे चांगलं मिक्स करून 3 वेळा चाळून घ्यायचं. पीठ चाळल्यामुळे पिठामध्ये हवा भरली जाते आणि केक सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो. एका बाउलमध्ये 1/2 कप बारीक केलेली साखर, 1/2 कप दही आणि 1/2 कप तेल घ्यायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. छान असं एकजीव झालं पाहिजे सगळं. हे एकजीव करताना एवढी काळजी घ्यायची की ह्याच्यामध्ये थोडी हवा भरली गेली पाहिजे. ह्यामध्ये पायनॅपल इसेन्स घालूया. हे नसेल तर तुम्ही कुठलंही इसेन्स घरात असेल ते वापरू शकता. मिश्रण तयार झाले. ह्यामध्ये थोडा थोडा करून मैदा मिक्स करून घ्यायचा. ह्या पिठामध्ये आपण सुरुवातीला हवा भरलेली होती, ती निघून जाऊ नये म्हणून हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना 8 चा आकाराने मिक्स करायचं किंवा कट अँड फोल्ड मेथडनी मिक्स करून घ्यायचं. छान असं हे मिश्रण तयार झालं. आता ह्यामध्ये 2 चमचे दूध घालायचं. मिक्स करून घेऊया हे चांगलं. छान असं केकचं बॅटर तयार झालं. ह्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायचं. व्हिनेगरमुळं केकला खूप छान जाळी पडते आणि केक खूप छान असं सॉफ्ट होतो. पीठ छान असं हलकं तयार झालं. आता ह्याला पटकन बाउलमध्ये टाकून घ्यायचं. बाउलला टॅप करून त्याच्यामध्ये जी हवा ट्रॅप झालेली असते ती काढून टाकायची. केकला मायक्रोवेवमध्ये बेक होण्यासाठी 5 मिनिटांसाठी ठेवून देऊया. 5 मिनिट झालेत, केक तयार आहे का बघूया. केक जेव्हा टूथपिकला चिकटत नाही तेव्हा केक तयार होतो. आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असं जाळीदार केक तयार झाला आहे. मी असे 2 केक करून घेतलेत. केकला बोर्डवरती काढून घ्यायचं. खूप सुंदर सॉफ्ट आणि जाळीदार केक तयार झाला आहे. गोड पाणी आणि बटरक्रीम तयार करायचं आहे. तोपर्यंत केकला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून देऊया. गोड पाणी बनवण्यासाठी 1/2 कप अननस, 1/2 कप साखर आणि 1 ते 1.5 कप पाणी. हे सगळं चांगलं मिक्स करून शिजवून घ्यायचं. अननस छान असं ट्रान्सपरंट झालं आहे. आता ह्यामधले तुकडे आणि जे पाणी आहे ते वेगळं करून घेऊया आणि हे आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहे. बटरक्रीम कशी बनवायची ते बघूयात. मी तर 100 ग्रॅम लोणी घेतले. साधारण 5 ते 7 मिनिट ह्या लोण्याला चांगलं फेटून घ्यायचं. हे फेटल्यामुळं लोणी एकदम हलकं होतं. मी हे 5 मिनिट चांगलं फेटून घेतले आणि हे लोणी तयार झाले. ह्यामध्ये 1/2 चमचा क्रीम आणि 1/2 चमचा पायनॅपल इसेन्स घालायचं. मिक्स करून घेऊया चांगलं. जर पायनॅपल इसेन्स नसेल तर इथे जे मगाचं गोड पाणी केलं आहे ते थोडंसं घालायचं आहे. ह्यामध्ये 200 ग्रॅम साखर घालायची. साखर थोडी थोडी करून ह्यामध्ये मिक्स करायची. तुम्ही दुकानात मिळणारी आयसिंग शुगर पण वापरू शकता. मी ही आयसिंग शुगर घरीच तयार केली. 1 कप साखरमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं आणि हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये 1-2 ड्रॉप्स कलरचे पण टाकू शकता. खूप छान अशी बटरक्रीम तयार झाली आहे.
केकला गोड पाणी लावून घ्यायचं. ह्याऐवजी तयार क्रश मिळतात बाजारात, ते आणून पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि ते लावायचे. केकला व्यवस्थित क्रीम लावून घ्यायचे. तुमच्याकडं वेळ असेल तर प्रत्येक लेअरनंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा केकला, आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती एक लेअर लावायची. असं केलं तर हे फ्रॉस्टिंग खूप छान होतं. वरून अननस घालूया आणि त्यावरती केक टाकायचा दुसरा. सेम प्रोसिजर आपल्याला करायचे, केकला पुन्हा गोड पाणी लावायचं. आता व्यवस्थित असं त्याला पाणी लावून झालं, वरून क्रीम लावूया. केक तयार झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी हा केक फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचा. एक दिवस आधी जर हा केक करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी डेकोरेशन केलं, तर केलेला केक खूप सुंदर लागतो. क्रीम व्यवस्थित केकला लावून झाले, वरून थोडंसं अननसाचं डेकोरेशन करूया. आणि हा आपला चॉकलेट पायनॅपल बटर क्रीम केक तयार झाला आहे. हा केक तुम्ही नक्की करून बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे कॉमेंट्स कळवा. माझे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आणि आज तुम्ही रेसिपीला बघितल्याबद्दल धन्यवाद.